नमस्कार, मी राम धनगर, वस्तुकर्म लाईव्हच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. कालच्यानंतर 3 जून रोजी वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा तालुक्यातील एक महिला नवी मुंबईहून आल्यानं तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला होता. आणि कालपर्यंत जिल्ह्याची जी काही कोरोनाबाधित संख्या होती 9 होती, त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले होते आणि 2 रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि 1 रुग्णावर उपचार सुरू होता. आज दिनांक 4 जून 2020 महत्त्वाची अपडेट आहे. आज पुन्हा 2 रुग्णाची जिल्ह्यामध्ये भर पडलेली आहे. दिल्लीहून आलेली एक कारंजा तालुक्यातील दादगाव गावची एक वृद्ध महिला, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सध्या दादगाव हे गाव प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची अपडेट अशी की वाशिम शहरातील जो काही रेल्वेपुलाचा परिसर आहे, रेल्वेचे क्वार्टर आहेत, त्या क्वार्टरमधील एक तरुणी मध्य प्रदेशमधून आली होती. नुकतंच वत्सगुल्म लाईव्हशी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास सोनटके यांनी सांगितलं की ही जी तरुणी आलेली आहे मध्य प्रदेशमधून वाशिमची, या तरुणीचे स्वॅब रिपोर्ट मध्य प्रदेशलाच तिने घेतले होते आणि वाशिमला आल्यावर नंतर माहिती पडलं की तिचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. परंतु प्रश्न इथं असा आहे की स्वॅब रिपोर्ट टेस्टिंग केल्यानंतर ती तरुणी मध्य प्रदेशपासून तर वाशिमपर्यंत प्रवास करते कशी? त्या तरुणीसोबत तिचे काही घरचे देखील होते, त्यांना देखील आता ते क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. परंतु महत्त्वाचा प्रश्न असा आहे की स्वॅब नेमका घेतात कुणाचा? ज्या रुग्णामध्ये काही असे लक्षणे आढळलीत, सर्दी, ताप, खोकला वगैरे लक्षणे जर आढळली तरच स्वॅबसाठी त्यांना रुग्णालयामध्ये पाठवलं जातं. मग स्वॅब दिल्यानंतरही ही तरुणी मध्य प्रदेशपासून तर वाशिमपर्यंत येते आणि तिचा अहवाल नंतर पॉझिटिव्ह येतो, तर ही घटना कुठेतरी न उलगडणारी आहे. असो, तर वाशिम जिल्ह्याची सध्याची कोरोनाबाधित रुग्णसंख्या आहे 11, त्यापैकी 6 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 रुग्णांवर सध्या वाशिममध्ये उपचार सुरू आहे. आणि कालचा आणि आजचे मिळून सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये 35 अहवाल प्रलंबित आहेत. ते अहवाल कधीही येऊ शकतात, संध्याकाळपर्यंतही येऊ शकतात. काल जे काही रुग्ण होते उरलेले, काल मी तुम्हाला 66 अहवाल पेंडिंग आहेत असं सांगितलं होतं, त्या 66 पैकी बाकीचे अहवाल निगेटिव्ह आलेत. एक अहवाल मात्र त्या कारंजाच्या महिलेचा पॉझिटिव्ह आल्यानं उर्वरित निगेटिव्ह आले. परंतु कालचे आणि आजचे परत पाठवलेले असे आज पाहतो जिल्ह्यामध्ये 31 अहवाल पेंडिंग आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित 11 आहेत, त्यापैकी 6 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 जणांवर उपचार चालू आहेत. 35 रुग्णांचे अहवाल सध्या प्रलंबित आहेत. कोरोना संदर्भातील अधिक अपडेट्ससाठी वत्सगुल्म लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, पाहत राहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.